परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो 7 डिसेंबर 1908 मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देगलूर लाड चिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे. श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे. परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली 100 पत्रे आहेत. स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत. काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत. प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे. एवंच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत. सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही. साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे. परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक 8 श्री दिनकर बुवा रामदासी सज्जनगड यांना पत्र. श्रीराम समर्थ मंगळूर दिनांक 30 मे 1948 चिरंजीव दिनकर यास आशीर्वाद. पुष्कळ दिवस झाले तुमच्याकडची खुशाली कळली नाही. श्री समर्थ कृपेने तुम्ही सर्वही गुरुभक्त क्षेम आहात असा मला भरवसा वाटतो. काही कसली अडचण आल्यास मला कळव. सर्वांच्या क्षेमाविषयी सविस्तर पाकीट घाल. उपाधी सविस्तारावे परी उपाधी तर न सापडावे. क्षणोक्षणी होणाऱ्या वाढत्या उपाधीच्या कष्टाने मन भंडावून जाऊ नये. चढती वाढती आध्यात्मिक उन्नती खुंटू नये. प्रत्येक पायरीप्रमाणे जीवनाचा प्रत्येक क्षण उन्नतीकारक व्हावा. दिवसेंदिवस दैवी संपत्तीचे तेज वाढतच जावे. उपासनेच्या प्रेमाने उदंड उपासनेची कामे होत असतानाही मन आत्मरंगात गढून असावे. प्रत्येकाचे जीवन हे स्वपरहिताकरिता आहे. ही खुणगाठ प्रत्येकानेच आपल्या पदराशी बांधून ठेवावी. मनाच्या ठिकाणी कोणतीही संकुचित भावना असू नये. चिरंजीव भास्करची आठवण तो नवीन आहे म्हणून पुन्हा पुन्हा होते. त्याचे आरोग्य आता उत्तम असेल. सर्वच तुम्ही
उत्कृष्ट परोपकाराची कामे तेजस्वीतेने करीत आध्यात्मिक उन्नतीच्या अतिविशाल अशा शेवटच्या परमशांत भूमिकेचे श्री समर्थ सांप्रदायाला अलंकारप्राय असे रामदासी व्हा. तूर्त मी इथेच आहे. चातुर्मास्याला अजूनही 1.5 महिना जास्ती कमी आहे. पुढचे पुढे ईश्वरेच्छा बली असी, योग कुठला असेल तो पहावा. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. श्रीधर. ॐ श्रीधराय नमो नमः. स श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः. परशिवमूर्ति नरहरियति वर, परशिवमूर्ति नरहरियति वर, निरुतवु भजि पालिसुदेवा, निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. करुणामयने.